नमस्कार मैत्रिणीनो, आज आई बनवणार आहे महाराष्ट्रीयन पद्धतीने आंब्याचं लोणचं गावच्या पद्धतीने। त्यासाठी बघा, हे आंबे कापून धुवून स्वच्छ करून वाळवून घेतलेले आहेत, ह्याचे काप केलेले आहेत। आणि त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते। ही आहे हळद, मोहरी, तेल आणि हा रामबंधू आचार मसाला। आणि हे शेंगदाणे कच्चेच आहेत, हे शेंगदाणे आई आता कुठून घेतली उकळामध्ये, मोठे मोठे जाडे जाडे शेंगदाणे कुठून घेणार आहे? अर्ध ह्या पद्धतीने ना, अर्ध ह्या पद्धतीने। आणि हे दोन प्रकारचे लोणचं बनवणार आहे, एक रामबंधू आचार मसाल्याचं वेगळं बनवणार आहे आणि शेंगदाण्याचं वेगळं बनवणार आहे लोणचं। शेंगदाणा गावाकडचे सारखं बनणार आहे शेंगदाणे। चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। ह्या बघा, हे असे मोठे मोठे जाडे जाडे कूट आई करून घेतली आहे उकळामध्ये। हे आंबे आहेत, त्याचे काप करून घेतले, स्वच्छ धुवून वाळवून घेतलेले आहेत। आपण तेल गरम करून घेतलेलं आहे, हे राई वाटून घेतलेली भाजून, ही शेंगदाण्याचं कूट करून घेतलेले। आणि हे अर्धे अर्धे आंबे, 3 किलो आंबे हे अर्धे अर्धे केले। आपल्या गावाला कसं शेकड्यावर असतात आंबे, पण इकडे मुंबईला किलोवर भेटतात, त्याच्यामुळे आम्ही किलोवर आंबे घेतलेले। आता पुढचं कसं करायचं ते तुम्हाला सांगते मी। आता ही शेंगदाणे ह्यातमध्ये टाकते, मीठ घे, वरचं जिरा ही टाकते, नको मिठ ती घे। हे 1 किलोला मी मीठ टाकते, मिक्स करते मी आता। हे मी हळद टाकते, ही 3 चमचे मोठे भरून हळद टाकलेली आहे 1.5 किलोला। आता मी सगळं एकदम मिक्स करते। हे आपलं तेल थंड होतंय तोपर्यंत आपण हे मिक्स करूया। हे आता ह्यातमध्ये हे राई राहिलेली टाकते, तयार रामबंधू आचार मसाला। हे मी अक्काच्या अक्का ह्याला टाकते, हे 1.5 किलोला 2 टाकते हे मसाला। 100 ग्रामचं पाकिट आहे। हा एक दुसरा अजून टाकते, हे मीठ टाकते मी आता 1.5 किलोला 150 ग्राम। हळद टाकते, एक चमचा, 2 चमचे, 3 चमचे।
घेतोय आता ह्याच्यात ना आता थंड केलेलं तेल टाकायचंय आणि हे भरून ठेवायचं गरमीमध्ये. गावाच्या पद्धतीनं शेंगदाण्याचं हे लोणचं केलेलं आहे. गावाला आमच्या तिकडं मराठवाड्यात असं लोणचं बनवतात आणि हे मुंबईच्या पद्धतीनं हे लोणचं केलेलं आहे. तर हे दोन्ही पण एकदम छान लागतात. हे लिंबाचं लोणचं आहे. ह्याला पण मी हळद मीठ लावून ठेवलेलं आहे आणि ह्यात मध्ये हा राहिलेला मसाला मी टाकते. हा लिंबाचं पण वीस लिंबाचं अचार आहे. हे झाले आपले तीन प्रकारचे लोणचे. तीन प्रकारचे लोणचे झाले. हे स्वादिष्ट आणि खूप छान गावच्या पद्धतीनं आणि मुंबईच्या पण पद्धतीनं. तेलामध्ये आता हिंग टाकते. हिंगामुळे जास्त चांगला स्वाद येतो. सगळं टाक. मी हिंग टाकलाय तेलामध्ये मी आणि आता थंड झालं की मी त्यात मध्ये ओतणार आहे. आता ही मी थंड झालेलं तेल ह्याच्यात मध्ये ओतते. हिंग घालून थंड केलेलं आहे तेल मी ह्याच्यात ओतते आता. आणि हे असं घालून आता भरणीमध्ये भरून खूप छान स्वाद वास आलेला आहे ह्याचा. करून बघा तुम्ही एकदम छान असं मस्त. आमच्या मराठवाड्यातली पद्धत आहे शेंगदाण्याचं लोणचं. शेंगदाण्याचं लोणचं हे बघा किती छान दिसतंय. बघा किती कलर विलर मस्त आलेला आहे ह्याला. आता मी हे भरणीमध्ये भरते. हे बघा हे भरणीमध्ये भरून ठेवलंय आता हे लोणचं. आपण झाकण बंद करून ठेवूया आता हे. आता दुसरं जे मुंबईच्या पद्धतीने लोणचं आहे ते आपण दुसऱ्या भरणीत भरून ठेवूया. हे बघा मी आता हे राहिलेलं तेल मी ह्याच्यात राम बंधू मसाला टाकून मुंबईच्या पद्धतीनं हे केलेलं आहे. हे बघा हे बघा हे कसा कलर विलर मस्त आलेला आहे ह्याचा. तुम्ही आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता हे पूर्ण मिक्स झालेलं आहे आपलं आंब्याचं लोणचं. आता एक दोन दिवसांनी थोडं तेल टाकायचं कमी पडलं तर म्हणजे खूप असं मस्त टिकाऊ आणि चवदार स्वादिष्ट जेवणाचा स्वाद वाढवणारं हे आचार लोणचं झालेलं आहे. हे पण बघा मी आता ह्यातमध्ये भरून ठेवते. झालेलं आहे ह्याचा कलर बिलर बघा मस्त आलेला आहे. अजून कमी पडलं तर आपण थोडं तेल घालूया एक दोन दिवसानं. आणि हे बघा लिंबाचं लोणचं
हे लिंबाच लोणचं आहे हे बघा मस्त हे लिंबाचं आहे आपल्याला लिंबाचं आवडलं तर लिंबाचं आंब्याचं आवडलं तर आंब्याचं मस्त असंच छान हे पण मस्त खूप छान झालेलं आहे स्वादिष्ट जेवणाचं लिंबाचं आचार खूप छान हे पण झालेलं आहे मला तर लय आवडतं हे लिंबाचं आचार लोणचं मस्त पैकी छान महाराष्ट्र पद्धति च शेंगदाणा घालून केलेले लोणचं हे आहे मुंबई च्या पद्धतीने रामबंधु अचार मसाला घालून बनवलेले लोणचं आणि हे आहे लिंबाचं लोणचं तर मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आमच्या चॅनलला परत आपण उद्या भेटूया नवीन रेसिपी सहित थँक्यू